बेळगाव 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 सीमेवर मराठा मराठी लोकांना अळवण्यात येत आहे सर, काय पलीकडे फार मोठा अन्याय आणि अत्याचार मराठी भाषिक जर होतोय. 865 गावातील लोक आहेत आणि मला वाटतं ज्याला महाजन आयोग नेमलेला होता त्यांनी जी चूक केलेली आहे ती अजून दुरुस्त झाली नाही, ती सुप्रीम कोर्टात होण्याची आवश्यकता आहे. मराठी बोललं जात नाही, मराठी शिक्षणाला बंदी आहे, मराठी पाट्या लावायला बंदी आहे आणि हा फार मोठा एक विश्वातला विक्रम होईल इतकं मोठं आंदोलन सातत्यपूर्ण ते लोक करतायत. परंतु आता राज्यात तुमची सरकार आहे तर यावर मोठं पाऊल उचलणं मोठं सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे, ते लवकरात लवकर निर्णय लावून घेण्याची आवश्यकता आहे. काय नेमकं तिथल्या लोकांच्या मागण्या होत्या आणि त्यासाठी सरकार काय? ते 865 गावातले मराठी भाषिक लोक आपल्यात येऊ शकते इच्छित आहेत हा मूळ महत्वाचा भाग आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह संतोष मोरे, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई.